या सत्ता संघर्षात मतदारांची नागरिकांची फसवणूक झाली आहे का या संदर्भात मतदार आणि नागरिकांतर्फे असीम सरोदे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टानं यावर सुनावणी घ्यायला परवानगी दिली आहे, त्यामुळे कोर्टात मतदारांचंही म्हणणं मांडलं जाणार आहे. 7 जजेसचं घटनापीठ नेमायला हवं अशी मागणी सरोदे यांनी केली आहे. संविधानिक नैतिकता विसरून जाऊन कोणी राजकारण करत असेल तर मतदारांनी त्यांचं म्हणणंच मांडायचं नाही का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणाचं बरोबर आहे चूक आहे हे कोर्ट ठरवेल, परंतु मतदारांची फसवणूक झालेली आहे का? मतदारांनी जेव्हा एखाद्या विशिष्ट पक्षाला चिन्हाला मत दिलेलं आहे आणि डेमोक्रेसी ही रन करण्यासाठी मदत केलेली आहे, तर जो बेसिक एलिमेंट मतदार आहे त्यांचं काही म्हणणं आहे की नाही नागरिक म्हणून, हे ऐकून घ्यावं अशी विनंती आम्ही केली आणि ती मान्य करण्यात आलेली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.